बाबा प्रत्येकाच्या घरातील आधारस्तंभ असतात, सर्वांच्या आयुष्यातील सुपर हिरो असतात, त्यामुळे तर सर्वांना आपल्या बाबाचा हेवा वाटतो, सर्वांना आपल्या बाबाचा हेवा वाटतो. आमच्या दोघांचे नाते एकदम अटूट घट्ट आणि मजबूत आहे. आई विचार करते की माझा मुलगा आज खाणार काय, पण बाबा विचार करते की माझा मुलगा आयुष्यभर खाणार काय. बाबा हे असेच असतात जे स्वतःचे आयुष्य संपूर्ण आपल्या मुलाबाळांच्या इच्छा हौस पूर्ण करण्यातच घालवतात, पण स्वतः मात्र साधेच राहतात, स्वतःसाठी काहीच वस्तू खरेदी करत नाही. बापाला पाहायचं झालं तर कधी पाहायचं, रात्री उठायचं, रात्री उठायचं बापाच्या अंगावर असलेले बन्या चार जागी फाटलेले असतं, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढतो, त्याचं नाव बापा असतं. चांबाराकडे जाऊन चपला चारदा शिवतो, पण त्याचं चांबाराकडे जाऊन चपला चारदा शिवतो, पण तुमच्या पायामध्ये ब्रँडेड कपडा चढवतो, त्याचं नाव बापा असतं. तसं म्हणलं तर सगळ्यात जास्त ओढ बापलिकीच्या नात्यातच असतं, बापलिकीच्या नात्यातच असतं, कारण आईने 9 महिने जन्म देऊन सांभाळून जन्म दिला तरी बापाचं काही त्याची लेखच असते. आईने जरी मुलीला खोळलं तरी बाप हा तिच्या पाठीमागे असा खंबीर उभा असतो. जरी जग तिच्या विरोधात गेलं तरी बाप ही तिच्यासोबत काही खंबीर उभा असतो, कारण खंबीर उभा असतो, कारण बाप महिन्यांची काय असतं, बाप महिन्यांची काय असतं. मुलगीच्या डोळ्यासमोर आली सगळी पूर्ण घर डोक्यावर घेतो, आणि मुलगी डोळ्यासमोर आली सगळी पूर्ण घर डोक्यावर घेतो, आणि तो जेवणाच्या अगोदर पहिला घास आपल्या मुलीला भरवतो, मग तो जेवतो. मुलीच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तो कोपऱ्यात जाऊन रडणारा तो बाप असतो. पगार झाल्यावर आपल्या मुलीला खर्चाला जास्त पैसे देणारा तो बाप असतो. मुलीसाठी जीव ओळून टाकणारा तो बाप एकमेव तोच बाप असतो जो आपल्यासाठी व मुलीसाठी काही करू शकतो. खरंच बाप तो बापच असतो, आयुष्याचा साथीदार असतो, जीवनाचा गायडन लाईन असतो. खरंच बाप तो बापच असतो. धन्यवाद.